जवळपास 100 दिवसांची प्रतीक्षा बाकी आहे, त्यानंतर विश्वचषक 2023 ची लढाई सुरू होणार आहे. 5 ऑक्टोबर पासून भारतामध्ये एक दिवसीय विश्व चॅम्पियन बनण्यासाठी 10 संघांमधील स्पर्धा सुरू होणार आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे भारतही विजेतेपदाचा दावेदार असेल. केवळ संघ मजबूत आहे म्हणून नाही, तर स्पर्धा भारतात आहे म्हणूनही. भारताची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार का, याचे उत्तर सुमारे 10,000 किलोमीटरच्या प्रवासात दडले आहे. ICC आणि BCCI मंगळवार 27 जून रोजी एकत्र विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. प्रत्येक संघाला इतर 9 संघांची सामना करावा लागणार आहे, म्हणजेच आव्हान सर्वांसाठी समान संधी आहे. फरक एवढाच आहे की काही संघ कमी ठिकाणी खेळतील तर काही संघ अधिक ठिकाणी खेळतील. यजमान असल्यानं टीम इंडिया आपले सर्व 9 सामने 9 वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहेत आणि टीम इंडियासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी 11 नोव्हेंबरला त्याचा शेवटचा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. या 9 सामन्यांसाठी टीम इंडियाला एकूण 8,400 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. याशिवाय सराव आणि सामन्याच्या दिवशी हॉटेलपासून मैदानापर्यंतचा प्रवास टीम इंडिया 42 दिवसात सुमारे 10,000 किलोमीटरचा प्रवास करेल. साहजिकच हे विजेतेपद भारताच्या गोटात आले तर एवढा लांबचा प्रवास आणि त्याचा थकवा विसरायला खेळाडूंना वेळ लागणार नाही. तर मी संदीप कसालकर तूर्तास इथेच थांबतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारचे बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी इंडिया 24 ला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.